सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातील धोंडेवाडी गावचे तमाशावर प्रेम करणारे आणि गेल्या 7-8 वर्षापासून अत्यंत सक्षमपणे तमाशाफड चालवणारे एक तमाशा व्यवस्थापक अशोक भोसले माझ्या समोर बसलेले आहेत। खरोखर या 2-3 वर्षाच्या काळामध्ये त्यांच्या तमाशा फडाला नव्यानच काहीतरी एक उभारी येत असताना लॉकडाऊन पडलं आणि त्यांच्या तमाशा फडाला त्यांना ज्या अडचणी आल्या त्या त्यांनी मला खाजगीमध्ये सांगितलेले आहे। खरोखर त्यांच्या व्यथा काय आहेत हे सर्वांना आपणाला माहीत असावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। तर अशोक भाऊ, तुम्ही तमाशापड कसा उभा केला आणि खरोखर सध्या या कलावंताची काय अवस्था झालेली आहे? तत्पूर्वी इथं तमाशावर प्रेम करणारं हे धोंडेवाडी गाव आणि इथला असणारा तमाशाफड यामुळं तुमच्या मनात कशी प्रेरणा निर्माण झाली की तमाशाफड उभा करावा? कारण गुडतर लोकांचा तमाशा बंद पडला म्हणून मला असं वाटलं या लोकांचं याला एक या गावाचं नाव बुडतंय, धोंडेवाडी गावाचं नाव बुडतंय म्हणून 4 रुपये बँकेचे काढून हा फड मी स्वतः, मला बी त्या कलेचा जरा थोडासा छंद वाटत होता आणि लोक बी तोंडवंगळ करून बसलेली आणि गावाचं नाव बुडतंय हे हेतू पुरसर हा फड मी ह्या गावामध्ये उभा केला। तर माझ्या स्वप्नाचा चुराडाच झाला ॲक्च्युली, डायरेक्ट कोरोनामुळं हेच पडलं, डायरेक्ट लॉकडाऊनच पडला, तर आता शीतलता होत चालल्या, तर हा फड चालू व्हावा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्या गावाला यात्रेला परमिशन द्यावं, गावांना परमिशन द्यावं, देवळं उघडी करावी तरच हे फड चालतील, नाहीतर फड चालणार कसं? इकडं म्हणणार तमाशा चालू करा आणि इकडं गावातले यात्रा पण, हां फड चालणार आहेत का? ही लोक जगणार आहेत का? बाईनं पायात चाळ बांधल्याशिवाय ती बाई जगणार आहे का? अशी ऍक्च्युली सगळी म्हणजे तोंड ही करायला गेले ते काय म्हणजे काय करून जगणार ते? दोन्ही भांड्यानं पोट भरणार आहे का? आता एकेकीला 4-4 पोरं 5-5 पोरं आहेत, ती बाई जगवणार कशावर? हा बरं, नवरात त्यांची काम करत नाहीत, बायांच्या जेवच ती जगतात, असली म्हणजे ऍक्च्युली परिस्थिती वाईट आहे। तर ह्याला काहीतरी पण सरकार गव्हर्नमेंटनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि ह्या मार्गातून रस्ता मोकळा केला पाहिजे, तरच हे उपासमारी बंद होणार आहे। ह्यासाठी काहीतरी पण इलाज सरकार गव्हर्नमेंटनं काढला पाहिजे आणि कुणाला 4 रुपये दिले पण नाही, ऍक्च्युली कुणाला 4 रुपये दिलेले नाही, काय दिले, कशावर जगणार? आज मला कोणता जमीन नाही, काय नाही, निराधारी आहे, हा आज माझी स्वतःचीच उपासमारी व्हायला लागल्या, आता माझ्याकडून त्यांना काय देणं? उचली पहिले दिले त्याच आता फेडायच्या कशा ही पंचायत पडल्या। मग सरकार गव्हर्नमेंटनं महत्वाचं म्हणजे यात्रेना परमिशन दिलं पाहिजे, देवालयाची देवळं उघडी केली पाहिजेत, तर हे फड चालू होतील आम्हाला सरकार गव्हर्नमेंटनं द्यावं ही बी अपेक्षा नाही। आम्हीच ही लोक जगवतो ना, आम्ही स्वतः जगवतो, हा मग ह्याच्यासाठी काय पर्याय त्यांनी काढलाय का? की तो काढला पाहिजे, ह्याच्यावर काय पर्यायच निघाला ना? आज 2 वर्ष होऊन गेली, ह्याच्यावर पर्याय काही निघालेला नाही, बँकेची व्याज वाढत चालले ती, आता फेडणार कशानं, भरणार कशानं? ऍक्च्युली हे मोठं संकट आहे। अशोक भाऊ, हा फड काढावा असं तुमच्या मनात कशी काय प्रेरणा निर्माण झाली? प्रेरणा निर्माण झाली म्हणजे छंद होता, ही लोक जगावीत याचा आशीर्वाद आमच्या पाठीशी उभा राहील अशा हेतू पुरस्तर ते आपलं हे न काढला, मग त्या ह्याचा चुराडा झाला ना आमच्या, लक्षात आलं का? त्याच्यामुळं काहीच करता येणार झालंय। बरं, कोरोना आहे तर आहे, पण आता झालं ना, संपला ना कोरोना, लोक फिरायला लागली, गाड्या घोडे चालू झाले, लक्षात आलं का? आज मंत्री पुढारी फिरायला लागले, म्हणजे कोरोना आहे का? लोकांच्या गर्द्या होत्यात, हा मग कोरोना गेला कुठं? मग आमच्यासाठी मनुष्यांनी मायबाप सरकार झालं पाहिजे, फड चालू केले पाहिजेत, परमिशन दिलं पाहिजे, महत्वाच्या म्हणजे गाव यात्रा चालू झाल्या पाहिजेत, काय महत्वाच्या म्हणजे गाव यात्रा चालू झाल्या पाहिजेत, त्याशिवाय फड चालू होणार नाही आणि सरकार गव्हर्नमेंटनं परमिशन तसं दिलं पाहिजे आणि हे केलंच पाहिजे। बर, तुमच्या फडामध्ये सुरू होताना कोणकोण कलाकार आता आहेत आणि त्यांची सध्या काय अवस्था आहे, त्यांचे तुम्ही संवाद त्यांच्याशी जेव्हा होतो त्यावेळी तुम्ही काय सांगता त्यांना? माझ्या ते प्रल्हाद भोसले धोंडवेडकर आहेत, सावकर भोसले धोंडवेडकर आहेत, ते बबन
बबन बिरुनवाडकर आहेत, सावळसकर ते आहेत, राम आरे भट्टांची मुलं आहेत, शिवाजीराव अशी बरीचशी लोक आहेत, पुष्पाबाई कराडकरीन आहे, लक्ष्मीबाई कराडकरीन आहे, शुभांगी कराडकरीन आहे, अशी बरीचशीच कलावंत मंडळी माझ्या बरोबर आज तीसशे लोक आहेत, तीस लोकांचा माझा संच आहे. काही काशीगावची मुलं ते दत्ता आहे, माणिक आहे, अशी बरीच लोक माझ्या फडामध्ये कामाला आहेत, कलाकार आहेत, पण त्यांचं बांगला जाण्याशिवाय काहीतरी रोजगार केल्याशिवाय पोटच भरत नाही. त्यांची याचिका माझ्याकडं आता कशी मिटणार? बरं, ते काय त्यांना तुमचे संवाद साधतो, त्यांचे काय म्हणतात? ते काय म्हणते ते म्हणजे फड तरी चालू करा, नाहीतर सरकार गव्हर्नमेंट कडून काहीतरी कमवून तरी द्या. ह्या त्यांच्या याचिका आहेत, त्या मला त्या काही सुटणं झाले. आता मी नेमकं काय करणार? आता बँक देखील कशावर कर्ज देणार मला? माझ्याकडेच ऍक्च्युली काय नाही, तर देणार कशी? अशी पिढा झाली हो. बरोबर. आणि काय त्यांना बोलायचं मलाच काय सुचत नाही. बरोबर. अशी भानगड झाली. त्यांच्या प्रश्नाची उत्तर द्यायची काय? कशातून त्यांना पैसे द्यायचे? कशातून? ते म्हणते ते फळ चालू झाल्यानंतर आम्ही देतो, खेळतो म्हणतात. पण ते मीच कशातून देणार? बँकच मला काय देणार झाल्या पैशांना? खरं. अशी भानगड झाली हो. काय करणार? काय अति वाईट आहे. तुम्ही सुरू केला आणि हे बंद झालं? मी आता म्हणजे सीझन चालू झाला आणि त्यातच लॉकडाऊन पडला. आणि लॉकडाऊन पडल्यामुळे तर एक दोन दिवसाचा पडलाय का? आज दोन वर्ष झाली. दोन वर्षात आता ती लोक काय खाणार नेमकी? त्याची तळमळ कलेच्या ह्याच्यावरच ते जगणारे लोक. महापात्मेत आहे, कळकळ आहे, तळमळ आहे. घर विकून देखील त्यांना मानाचं पुरणार नाही. घर आपलं काय छोट आहे, एवढं काय मोठं आहे का सांगा बरं? कशावर उदरनिर्वाह करणार? स्वतःच पोट आता भरणार? आता त्यांचा उदरनिर्वाह कशावर करायचा? कलाच बंद झाली. मग बँचीच केलं, बँचीच देखील केलं होतं. ही चार लोक जगतील, ही चार लोक जगतील, हे तो पुरस्कार केलं. आणि गावाचं पण धोंडेवाडी गावाचं नाव देखील होईल. म्हणून ह्या पडाला नाव स्वतःच काढला, अशोक भोसले धोंडेवाडी नाट्य तमाशा मंडळ धोंडेवाडी असं नाव दिलं, चालू केलं. आणि त्यालाही असा त्या स्वप्नाचा माझ्या चोराडा झाला. अशोक भाऊ, तुमचं काय कसं सादरीकरण असतं तुमच्या तमाशा? म्हणजे काय काय असं असं माझ्या म्हणजे फडाचं फडामध्ये गाणे होतात, फडामध्ये गणगौळण होते, वगनाट्य होतं, पौराणिक वगनाट्य होतं. बायका मुलांनी देखील माझ्या फडाचं गौरव करावा, बायकांनी पुढं बसावं, गाड्यांनी पाठीमागं बसावं, असं पौराणिक सगळं काय 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 होतं. कोणतं वगनाट्य लावतं तुम्ही गाजलेलं? बरीचशीच वगनाट्य आहेत. तुमचे शेतकरी, शेतकरी नडला संकटात पडला, हे वगनाट्य आहे. फाशी म्हणून वगनाट्य. राहू दे, हे सांगा की तुमच्या धोंडेवाडीतले कोणकोण ताकदीचे कलावंत तुमच्याकडे आहेत? माझ्यापाशी प्रल्हाद भोसले, सावकर भोसले, पुन्हा ते बबन सूर्यवंशी, अशी बरीचशी कलाकार धोंडेवाडीतले आहे. उमाकांत गंगवणे, अशी बरीच कलाकार माझ्याकडे आहेत. बाकीचे बाहेरली कलाकार आहेत, जे मनवाचे कलाकार आहेत, शंकराप्पा वगैरे, अशी कलाकार आहेत. बरीचशीच कलाकार माझ्या ह्याच्यामध्ये आहेत. फार त्यांच्या स्वप्नाचं कला म्हणजे कलाच नाही, बंदच झाली. त्यांच्या देखील पोटापाण्यामुळं कलेचा फार चोराडा झाला. चालू होऊ नये एवढीच अपेक्षा. हे महत्वाचं चालू झालं पाहिजे. सरकार गव्हर्नमेंटनं त्याला काहीतरी वाचा फुटली पाहिजे. आणि सरकार गव्हर्नमेंटनं त्यांच्या पोटाचा उदरनिर्वाहाचा विचार हा केलाच पाहिजे. स्वतः सरकार गव्हर्नमेंट खाते का नाही? त्यांना काय बायका पोर आहे ती का नाही? का त्यांनी सुटले ती? बरोबर. सरकार गव्हर्नमेंटनं बायका पोर सुटली ती का? ती बायका पोरांना काहीतरी खात ती स्वतः खातात का नाही? बायका पोरांना काय काय घालतात का नाही? मग आमच्या पोटाचा काय त्यांनी विचार केला? ते आपले मायबाप आहेत, त्यांच्याशिवाय आपला उदरनिर्वाह चालणार नाही. मग त्यांनी ऑर्डर केली पाहिजे. हत्तीला वडाळ म्हणायचं कोणी? आम्ही म्हणायचं का? नाही नाही नाही.
त्याने आपले मायबाप आहे, त्याने आपला विचार केलाच पाहिजे. हा नाहीतर निवडणुका वगैरे आहेत, त्यांनी घेऊ नये, खरंच घेऊ नये. काय त्या पुढच्याला राखण करायची तरी जरूर काय दिली, कशासाठी पुढची उतून बसलाय? हा पुढची बसू नये. लोकांचा, ह्या कलाकारांचा, सगळ्यांचा त्यांनी विचारमय विनिमय केलाच पाहिजे. तिथपर्यंत त्यांनी पोहोचलं पाहिजे. किंवा लांबून संजयासारखी दूरदृष्टी त्यांनी ठेवली पाहिजे. संजयासारखी दूरदृष्टी ठेवली पाहिजे, लक्षात आलं का? तरच ह्या लोकांचा विचार होईल. नाहीतर असं नाही. आता तुम्ही टीव्ही काढली, काय काढली, तसं संजय बसून जायला धृतराष्ट्राला सांगत होता. लक्षात आलं का? तिथनं त्यांना पहिल्या टीव्ही नव्हत्या. लक्षात आलं का? लोकांचा विचार केला पाहिजे, त्याशिवाय ती लोक जगणार नाहीत. आम्ही आता काय देणार, आता घरात बसलोय आम्ही. त्यात आता वर चिकणमुन्याचा प्रकार झाला. हा चाला येईना, उठा येईना, बसा येईना. हा गावात देखील आजार व्हायला लागले, तिकडे देखील लक्ष नाही सरकार गव्हर्नमेंटच. आता या दोंडेवाडी गावाजवळ हजारो लोक पडले चिकणमुन्या. लक्षात आलं का? काय करणार, काय चाला येईना माणसाला, कुडचून उठा येणार, बसा येणार, काय सांगायचं काय? हा नाही नाही, ह्याला वाचाही फुटलीच पाहिजे. कलावंत जगले पाहिजे, ते फळमालक जगली पाहिजे. ती कशावर जगणार चालू झाल्याशिवाय? हा चालू ही झालंच पाहिजे. त्यांनी ही चालू केलं पाहिजे. सरकार गव्हर्नमेंट हे मायबाप आहे सगळ्याचे. आज कोकवाचा नवरा म्हणून सरकार गव्हर्नमेंट कशासाठी आपण पुढची बसवलो? हा आज राष्ट्रपती पाहिजे, पंतप्रधान पाहिजे, सगळी पाहिजे ती. पण त्यांनी सगळ्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. तेच देव आहे. आपण काय देव आहे का? आपण त्यांची मुलं आहे. मग आपल्यावर वडिलांनी लक्ष नाही ठेवायचं? हा तर ते मायबाप आहेत आपले. त्यांनी लक्ष नाही ठेवायचं तर आपण कोण? हा हीच कळकळीची विनंती आहे. त्यांनी फडाला चालू केलं पाहिजे, फड चालू केलं पाहिजे, यात्रा चालू केल्या पाहिजे. त्यांना परमिशन दिलं पाहिजे, तरच आमचे फड चालतील. त्याशिवाय आमचे फड चालणार नाही. एक शेवटी, सरकारने आता मध्ये आंदोलन झाल्यामुळं 5,000 रुपयाची मदत जाहीर केली, त्याच्या बाबतीत काय म्हणायचं आहे? आता 5,000ची मदत जाहीर केली म्हणतात सरकार गव्हर्नमेंट, कुणाला काय पोहोचले? एकालाही काय पोहोचलेले नाहीत. माप आम्ही आता ही वर दिले, सगळ्यांचे फोटो वगैरे दिले, ती बँकेचे खाते वगैरे दिले. ती 5,000 नुकत पुकत बाबा, कलाकारांना 5,000 द्यायचे. कुणालाही पैसा, 5 पैसे देखील मिळालेले नाहीत. हा याबद्दल सरकार गव्हर्नमेंट लक्ष काढलं पाहिजे ना. त्या कलाकारांना दिले पाहिजे. आम्ही पाठवले ना वर, हा त्याची दक्षता घेतली पाहिजे. हा अद्याप कुठली दक्षता घेतली नाही, त्यामुळे कलाकार मालकाला बोलतील ते गेलं कवर, गेलं कवर. आता काय गेलं कवर? तुम्ही कोणाकडे दिले त्यांचे फोटो? आम्ही पर रघुवीर खेडकर, खेडकर पर्यंत पोहोचवलंय त्यांची यादी. त्या माणसांची, त्या कलाकार लोकांची यादी रघुवीर खेडकर पर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे. बरोबर. आम्ही तिथं संगमनेरला गेलो, बनवतो. बरोबर. मग या कलाकारांना मिळालं पाहिजे, सरकार गव्हर्नमेंटनं लक्ष काढलं पाहिजे. आणि त्यांची व्याचना काय ती बघितली पाहिजे. ती व्यथित लोक आहेत. त्यांच्यापर्यंत त्यांनी सरकार गव्हर्नमेंटनं पोहोचलं पाहिजे का नाही? पुन्हा पुलाची पाकडी तरी द्यायला पाहिजे का नाही? कुठलंच काय नाही म्हणलं, काय करणार? असं काय म्हणजे पुढे पर्यायच काय निघाला झालाय. महत्वाच्या यात्रा चालू झाल्या पाहिजे. त्या गावांना परमिशन दिलं पाहिजे महत्वाचं, बाकीचं काहीच नाही. गावांना, यात्रेना परमिशन दिलं पाहिजे, देवळं उघडी झाली पाहिजे. याच्याबद्दल सरकार गव्हर्नमेंटनं, त्या मायबापांनी त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. दुसरा काय नाही आमची यातना. काय सरकार गव्हर्नमेंटनं न पैसे देऊ द्या, आम्ही त्या लोकांना देऊ. आम्ही सरकार गव्हर्नमेंटला 1 रुपया होईना पण देईन. आज 130 फड असे उपाय तळमळीत करतात. 130 फड आहे आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये 130 फड आहेत. आज मोठे फड आहेत, मोठे फड किती 5-7 असतील, पण बारके फड किती आहेत? अहो किडा मुंगी सारखं तळमळ 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 लोक करतील ती. आज बारक्या फडांचा कोण विचार करतो का? कोणीच केलेला नाही. अशा बारक्या पडाने काय करायचं?
किडामुंगीसारखं काम धरलं का सरकार गव्हर्नमेंटनं, त्यांची व्यथना की अगोदर तिने बघितलीच पाहिजे, त्यांच्या व्याधी काय आहेत ते, त्याशिवाय ही बारके फड जगणार नाहीत. आज 130 फड आहेत त्यांच्याकडे, त्यांनी कटक्षण बघितलं पाहिजे, त्यांच्यावर लक्ष घातलं पाहिजे, कारण तिथपर्यंत पोहोचले पाहिजेत. हे आली ते कुठं आमच्यापर्यंत? हा तो फड बाबा खरोखर आहे का? हा माणूस लबाड बोलतोय का? त्याच्या खरोखर गाड्या आहेत त्या का? ह्याच्याकडे कलाकार खरोखर आहेत का? त्या कलाकारापर्यंत त्यांनी जायचं, पोचायचं, खरोखर बघायचं त्यांची काय व्यथा आहे ते, त्या खरोखर ऍक्च्युली त्यांच्यापर्यंत पोचायचं. ही माणसं लोकांनी लबाड, आता हे कट्टे माझे जवळजवळ 5-7 कट्टे माझे पडले, ती आता काय ही करायची का? हे याचे कट्टे पडले बघा, हे असले गट्टे पडले माझ्या घरामध्ये, गट्टे आणून धावतो तुम्हाला इतके असे बघा, गट्टे असे पडलेले. ही एकच धावतोय असं नव्हे, असे गट्टे तुम्हाला आणून प्रत्यक्षात धावतो टाकतो. आल्या लक्षात असे गट्टे पडलेत 5-7 हँडवेलचे, संपूर्ण स्वप्नाचा चुराडा झालाय. शेवटी गळफास घेऊन मेल्याशिवाय पर्याय दुसरा नाही. त्यासाठी सरकार गव्हर्नमेंटनं अतिदक्षतेनं इकडे लक्ष दिलं पाहिजे, लक्षात आलं का? त्याशिवाय कळकळीची तळमळ सरकार मायबापांना की देवळं चालू झाली पाहिजे, यात्रा चालू झाली पाहिजे, गावकऱ्यांना तळमळीनं यात्रा चालू करण्यास सांगितलं पाहिजे, तरच आम्हाला तमाशा फड मालकांना या यात्रा मिळतील, तवा कलाकारांचा उदरनिर्वाह आम्हाला भागवता येईल, नाहीतर हे भागणार नाही. उगच काहीतरी काय हे सरकार गव्हर्नमेंटने असं काहीतरी करू नये. मोकळे डोळ्यात धूळ फेकले गेले तमाशा होते चालू, कुठं झालंय तमाशा चालू? कुठं डोंगरात नेऊन नाचवलं पाहिजे तमाशा? तिथं कोण येणार आहे? महत्वाची गावाची देवळं चालू झाले पाहिजे, गावकऱ्यांना सांगितलं पाहिजे यात्रा चालू करा, रितसर परवानगी दिली, रितसर परवानगी दिली पाहिजे. आणि पोलीस स्टेशननी त्या मायबापांनी आपल्याला कुठंही अडविता कामा नये. आज गाड्यांचे टॅक्स भरता येत नाहीत, कशाला भरणार? गाड्या रस्त्यावर आणायचं म्हटलं तर पोलीस लोक पुन्हा अडवणार, ज्याच्या त्याच्या जबाबदारीवर, ज्याच्या त्याच्या जबाबदारीवर सरकार गव्हर्नमेंटने सगळी दक्षता घेतली पाहिजे. कारण आज कोलाटी समाज असतो, मागासवर्गीय लोक असतात, मातंग समाजाचे आहेत, काय बौद्ध समाज आहेत, काय 12-72 जातीची लोक त्याच्यामध्ये उदरनिर्वाह करतात, कुणाला जमीन नाही, जुमला नाही, काय नाही, लक्षात आलं का? आज 12-72 जातीची लोक त्याच्यामध्ये काहीतरी कला करून जगत असते तो. हा पोलिसांनी देखील हात वर करता कामा नाही, ते देखील आपले मायबाप आहेत. आज तुम्हाला सर्व्हिसला तुम्ही लोक आहे, तुम्ही पैसे कशासाठी पगार घेता? बायका पोरांची मुलांची पोट भरण्यासाठी ना. आता फड मालक तो काय जमीन जुमलेवाला आहे का? कदा रिशेट माणूस आहे काय नाही, तो एक गरीब बाबरच आहे ना. आज इतकी लोक जगवतो म्हटलं ना, आज तुम्ही हात वर करणार, गाड्या अडवणार, रुपये द्यायला पुन्हा कुठं द्यायला जर मागितलं एखाद्यानं तर रुपये द्यायला त्याच्या खिशात असतो का? तर नाही. पोलीस मायबापांनी देखील, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील यात दखल घेऊन, लक्षात आलं का, त्यांनी देखील आमच्यावर दखल घेतली पाहिजे, आमच्यापर्यंत त्यांनी देखील पोहोचलं पाहिजे. काय तुमच्या व्याज नाही का? कुठं गाडीला हात करायचा नाही, ती गाडी गेलीच पाहिजे, लक्षात आलं का? तरच हे सुरळीत चालणार आहे, तरच ही लोक जगणार आहेत, नाहीतर फास घेऊन मारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.